ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शौचालय सुशोभीकरण घोटाळा प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा ग्रामविकास मंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश मिरज तालुक्यातील शौचालय सुशोभीकरण घोटाळा प्रकरणी दोषी अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे आदेश ग्रामविकास मंत्री यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुट्टी दिले आहेत मिरज तालुक्यातील मागासवर्गीय नऊशे एक्वन्न रुपयाचा निधी प्राप्त झाला होता सदरचा निधी हा मिरज पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतींना वितरित करण्यात यावा असे आदेश असताना देखील बेकायदेशीरित्या व मनमानीपणाने अधिकाऱ्यांनी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून सदरचा निधी हा ग्रामपंचायतीला वितरित न करता मर्जीतील संस्थांना नियमबाह्यरित्या कामे देऊन शंभर टक्के अग्रिम बिल काढून घेतलं होतं सदरच्या संस्थांनी मिरज तालुक्यातील मागासवर्गीय वस्तीमध्ये काम न करता शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला सदरची माहिती ही माहिती अधिकारातून प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर मिरजेचे गटविकास अधिकारी यांना सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते कागल या ठिकाणी ग्रामविकास मंत्री यांची भेट घेऊन त्यांना या घोटाळ्याबाबतचं निवेदन सादर केल्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांनी तात्काळ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांना दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत